दसरा म्हटलं की आपल्या संस्कृतीमधला एक महत्वाचा सण आणि त्याहून महत्वाचा मुहूर्त आहे. त्यानिमित्त नवीन कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. त्यांतर्गत दसरा सणाचे औचित्य साधून डॉक्टर राहुल वर्मा व डॉक्टर संतोष वर्मा यांनी उल्वे सेक्टर 5 येथे भारतीय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलंय. या हॉस्पिटलचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी उरणचे आमदार महेश बालदी, हॉस्पिटलचे फाउंडर बाबूराव वर्मा, भाजपचे उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, उद्योजक राजेंद्र पडते, नगरसेवक राजेश ठाकूर, भाजपा अल्पसंख्याक रायगड जिल्हा अध्यक्ष जासिम गॅस, जासई सरपंच संतोष घरत, वहाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य चेतन घरत, डॉक्टर कृतिका अग्रवाल, डॉक्टर मोनिका सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आपल्याला आपल्या उरण करता, ह्या तालुक्याकरता, ह्या मतदारसंघाकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. या उद्देशानं बिल्डिंग व्यवसायातले ते जे आमचे वर्मा कुटुंबीय मुलांना डॉक्टर बनवून आता या मेडिकल व्यवसायामध्ये त्यांना व्यवसाय म्हणण्यापेक्षा क्षेत्रामध्ये त्यांना टाकलेलं आहे. आणि उरणमधीलच उडवानोडमध्ये त्यांनी हे चांगलं छान असं हे भारतीय मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारायचं ठरवलेलं आहे. मित्रांनो, मला अतिशय आनंद वाटतो आहे की हे हॉस्पिटल इथं उलव्यामध्ये सुरू करत असताना उलव्यामध्ये महेश बालदीपच्या बरोबरीनं मलासुद्धा कुठं उद्घाटन असलं की चला या रामशेठ, वयस्कर माणूस म्हणून आपलं ज्येष्ठ माणूस म्हणून रामशेठला सगळ्यांना बोलवत असतात. तर विविध व्यवसायामध्ये असेल किंवा ह्या चांगल्या शिक्षण क्षेत्रात असेल, मेडिकल क्षेत्रात असेल, इथं काम करताना मलाही मजा वाटत असतं. ते मेडिकल क्षेत्रातलं हे चांगलं मोठं असं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारताना देखत त्यांनी पाहिलं की आपल्या हे राहुल आणि संतोष या बंधूंनी आपल्या आईचं नाव किंवा वर्मामधील त्याच्या विशेषचं नाव तर हे भारती हॉस्पिटल नावानं स्पेशालिटी हॉस्पिटल ठेवलं आहे. म्हणजे त्यांना एकत्र एक झालेलं आहे की आम्ही आता वर्मा जरी असलो तरी उरणवाले झालेले आहोत आणि भारती आमच्या आईचं नाव आहे आणि आमच्या आईच्यासाठी म्हणजे भारतीय पूर्ण भारतासाठी आम्ही सर्व भारतीय जे आहोत ना तर भारतीयांच्यासाठी काम करणार आहोत. त्या उलव्यावासियांना हे आमचे कुटुंब आहेत, भारतीय आहेत, म्हणजे आमच्या आईसारखे आहेत असं समजून काम करणार आहोत असं मनामध्ये हेतू ठेवून त्यांनी हे नाव ठेवलं आहे आणि इथे त्यांनी हे हॉस्पिटल काढलेलं आहे. मला त्या अशाने वाटतो आहे एक सुसज्ज असं हे हॉस्पिटल तयार झालेलं आहे. महेश बालदीने त्यांची ओळख करून दिली. अगदी महेश बालदीच्या अगदी 30-35 वर्षामध्ये बरोबर ते वाढलं असल्यानं, सर्व एकत्र असल्याकारणानं अगदी खडानखडा त्यांना त्याच्या बाबतीत माहिती आहे. महेश बालदी धडाडचे नेते आहेत, अनेक क्षेत्रामध्ये अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्या दृष्टीने साधारणतः तुम्हालाही त्यांचा हातभार लावला आणि तुम्ही प्रत्यक्ष उदाहरण दाखल इथं जे काम केले ते करून आज आम्हाला पटवून दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या महेश बालदींच्या नेतृत्वाखाली हा उरण मतदारसंघ आज प्रगतीकडं चाललेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये मेडिकल क्षेत्रातसुद्धा आपण कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे. आम्ही पाहिलं सगळं हॉस्पिटल पाहिलं, अतिशय उच्च दर्जाच्या अशा सोयीसुविधा दिलेल्या आहेत. सर्वप्रथम मी वर्मा कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्याच विधानसभेतल्या उरण सारख्या ठिकाणी, उरण विधानसभेतल्या उल्वा या ठिकाणी एवढी मोठी फॅसिलिटी तुम्ही चालू करताय आणि ही दोन्ही मुलं बघता बघता आमच्यासमोर लहान होती, उरणात होती, त्याच्यानंतर मोठी झाली, डॉक्टर झालं. मला अजून तो प्रसंग आठवतो, मोठे वर्मा शेठ माझ्याकडे आलेले 8 वर्षापूर्वी,
कि सेठ उसका एडमिशन हो रहा है ऐसा वैसा वैसा। मैंने सेठ कहाँ डालते, अपना बिल्डिंग बनाओ बहुत माल मिलेगा। लेकिन वर्मा सेठ मनाले कि सेठ बच्चा होशियार है, इस उनका लाइकिंग इसमें है, इसके लिए वहाँ भेज रहा हूँ। पण आपल्या मुलांची पावलं काय आहेत ती आपण ओळखतो आणि त्या निसरून त्या अनुसरून तुम्ही त्याचं नियोजन केलं, आज ते फार चांगले डॉक्टर झाले। मी मागे एकदा मेडिकल कॅम्पमध्ये गेलो तेव्हा म्हटलं हे डॉक्टर कोण, तर तो मला म्हणाला मी राहुल वर्मा। अरे बापरे म्हटलं, मी म्हटलं हा हा मराही बच्चा आहे। त्याच्यामुळे एक गर्व वाटतं, एक अभिमान वाटतो की आपल्या गावातला मुलगा डॉक्टर होतो, एवढी चांगली फॅसिलिटी उभी करतो। आणि या दोन्ही शेठ तुम्हाला सांगतो, या दोन्ही बाबूराम वर्मा हरिराम वर्मा या दोघांनी 25-30 वर्ष माझ्यासमोर उरणात आहेत। उरणापासून चालू केलेलं स्वकष्टानी आज ते 32 वर्षापासून उरणात आहेत आणि फार छोट्या कामांपासून आता फार मोठे बिल्डर झाले। मला अभिमान आहे की माझे सहकारी एवढे मोठे होत आहेत। आपल्याला ईर्ष्या नाही आपल्याला, पण समाजाशी ऋण कायम ठेवलं आहे। मी उरणला हॉस्पिटल बनवत होतो तेव्हा पण कॉन्ट्रिब्युशन देण्याची वेळ आली, तेव्हा आम्ही सर्वच ती कॉन्ट्रिब्युशन देण्याच्या परिस्थितीत नसताना सर्वांनी काढलं। राजकारण झालं, हॉस्पिटल पाडलं गेलं, पण आयुष्यामध्ये परत उरणला 50 बेडचं हॉस्पिटल बनवायचं इच्छा आहे आणि ती आपण पूर्ण करू ही आपली सगळ्यांची तळमळ आहे। कारण ती जखम सगळ्यांच्या मनात आहे आणि उरण करता या उलवा नोड करता चांगली फॅसिलिटी देता एक आपल्यातला तरुण एवढी मोठी फॅसिलिटी तयार करतोय याचा खरोखर गर्व आणि अभिमान आहे। राहुल वर्मा आणि संतोष वर्मांना एक विनंती आहे की ज्या शासनाच्या सर्व फॅसिलिटीज आहेत त्या सर्व घ्या। मग ते ज्या योजना आहेत केंद्रापासून राज्याच्या त्या सर्व घ्या आणि सर्वाचा उपयोग गोर गरीब जनतेला कसं होईल याच्याकरता एक काउन्सिलिंग करण्याची टीम ठेवा। एक चांगला माणूस असला तर त्यांचं कार्ड कुठलं आहे तो कुठला होऊ शकतो। तुम्हाला सांगतो की हा उल्वा नोडचा लखलकाट असेल, पण आपल्या शेजारच्या असलेल्या ग्रामीण भागांमध्ये अनेक प्रॉब्लेम्स, अनेक गावांमधल्या अनेक गरीब लोकांना वैद्यकीय सेवेपासून वंचित होताना आपण बघितलं। त्याच्यामुळे 2 मे रोजी शेठनी सांगितलं म्हणून आम्ही कोविड सेंटर चालू केलं उल्वे नोडमध्ये। आणि मला आजही गर्व वाटतो की 300 कोविड पेशंट आम्ही तिथे ॲडमिट केले। मला फार चांगली टीम मिळाली, डॉक्टर शाहिद पटेल आणि अमित नागपाल सारखे चांगले फिजिशियन मिळाले। त्याच्यामुळे त्या सर्व 300 लोकांना पॅथॉलॉजी असेल, सीटी स्कॅन असेल, त्यांची मेडिकल असेल, खाण्याची पूर्ण सोय निःशुल्क आम्ही करू शकलो। नाहीतर त्या 300 लोक जर हॉस्पिटलला कोविडच्या वेळेला त्या मे महिन्यात गेले असते तर एकाचं बिल किमान 1.5-2 लाखाच्या खाली आलंच नसतं आणि ही रुग्णसेवा आपण करू शकलो। त्याच्यामुळे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे।